समाजाला माननीय देवेंद्रजींनी 14 ते 19 मुख्यमंत्री असताना दिलेलं रिझर्वेशन सुप्रीम कोर्टात टिकू न शकल्यामुळे, हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टामध्ये महाविकास आघाडी सरकार ते टिकवता आला नाही, आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने जी ऑब्झर्वेशन दिली की ह्या 4 गोष्टी तुमच्या करण्याच्या राहिल्या आहेत, त्याची पूर्तता करून आता वेलप्रूफ कायदा, आधीचाही वेलप्रूफ होता म्हणून तो हायकोर्टात टिकला, पण तरी सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी दाखवून दिल्या, उदाहरणार्थ सॅम्पल सर्वे नको, मास सर्वे हवा आहे, तर 2.5 कोटी लोकांचा हा सर्वे झाला, आणि त्या सगळ्या पूर्तता करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी जो मराठा समाजाला 10% नोकऱ्या आणि 10% शिक्षणात आरक्षणाचा कायदा आणला, त्याबद्दल मी समाधान व्यक्त करतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय अजितदादा यांचं खूप मनापासून आभार मानतो. जरांगींचं म्हणणं पडलं की सगळे सोयरेबाबत अध्यादेश पारित झाला नाही, निवडणुका समोर ठेवून हा निर्णय घेण्यात आलेला मुख्यमंत्री. कसं आहे की दोन विषय वेगळे आहेत किंबहुना 3 विषय वेगळे आहेत. जरांगेंची जी मागणी आहे, जरांगे पाटलांची, ती कुणबी नोंद असणाऱ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्या, आणि कुणबी सर्टिफिकेट असणाऱ्याच्या सगळे सोयऱ्यांना द्या. या विषयामधला अध्यादेश, या विषयातलं नोटिफिकेशन, जरांगे पाटील, मनोज जरांगे पाटील हे ज्यावेळेला वाशीला आले, त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री महोदयाने हे नोटिफिकेशन काढलं. ती कायद्यातली सुधारणा असते, त्यामुळे तो कायदा विधानसभेमध्ये आणण्याचा विषय नसतो. त्याची प्रोसिजर काय आहे, तर ते नोटिफिकेशन निघाल्यानंतर, म्हणजे कायद्यात सुधारणा झाल्यानंतर 15 दिवस लोकांचं ह्यावर काही म्हणणं आहे काय, ज्याला आपण सूचना म्हणू, ज्याला आपण हरकती म्हणू, किंवा माझी हरकत आहे असं नको असं म्हणा, ह्यासाठी लोकांसाठी ते डॉक्युमेंट पब्लिक करायला लागतं. शेवटी हा देश घटनेप्रमाणे चालतो, घटनेच्या चौकटीत राहून निर्णय करायला लागतं. तसं 10% मराठा समाजाला जर त्याला आरक्षण जे दिलं, ते घटनेच्या चौकटीत बसून दिलं. घटनेने मध्ये असं म्हटलं होतं की राज्याला अधिकार नाही, ते राज्याला अधिकार नाही असं असतानाही महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजी दिले टिकलं याचं कारण तसं खरं म्हणजे केंद्राने म्हटलं नव्हतं. सुप्रीम कोर्टामध्ये देशाच्या सॉलिसिटर जनरलने त्यावेळेला स्पष्टता दिल्यामुळे तो मुद्दा संपला होता. तरी रिस्क नको म्हणून या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदींना आम्ही सगळ्यांनी विनंती केली, आणि नंतर लोकसभेमध्ये राज्याला अधिकार आहेत की नाहीत याची स्पष्टता करणारी करेक्शन लोकसभा आणि राज्यसभेत झाली, म्हणून मग आता राज्याला अधिकार हे क्लिअर झालं आणि आरक्षण दिलं गेलं. तसं घटनेप्रमाणे देश चालतो. नोटिफिकेशन हा कायदा नाही, नोटिफिकेशन हे कायद्याला करेक्शन आहे. ज्या करेक्शनची प्रोसिजर अशी आहे की 15 दिवस लोकांच्या हरकती घ्याव्या लागतात, त्या 6 लाख आल्या, आता ह्या काय कोण रोखू शकत नाही, त्या प्रत्येक हरकतीला इंडिव्हिज्युअली टॅकल करायला लागतं. त्यासाठी गेले काही दिवस सुट्ट्या रद्द करून मोठ्या प्रमाणावर स्टाफ बसलेला आहे, आणि तो त्या हरकतींना एकेकाला टॅकल करतो. त्या हरकतीनंतर जे नोटिफिकेशन निघालं, म्हणजे कायद्याला करेक्शन झाल्या, नियमामध्ये करेक्शन आल्या, त्या काय आहे तर नियमावलीमध्ये करेक्शन आल्या, या सरकार ज्याला फायनल नोटिफिकेशन म्हणतो ते काढेल, आणि फायनल नोटिफिकेशन हे कायद्याच्या स्वरूपामध्ये विधानसभा विधान परिषदेची आवश्यकता नसते, ते फायनल नोटिफिकेशन केवळ विधानसभेला अवगत करायचं असतं, म्हणजे सांगायचं असतं की बाबा आम्ही जात कशी ठरवायची, कुणबी कोण, कुणबी सर्टिफिकेट कोणाला द्यायचं, या संबंधी नियमामध्ये हे बदल केलेले आहेत. आता ही प्रोसिजर चालूच आहे ना. हे मनोज जरांगे पाटलांनी मागितलेलं आरक्षण या विषयावरचा मोठा टप्पा हा माननीय एकनाथजींनी, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या वाशीहून परत जाताना त्यांना लिखित रूपात दिलेलं आहे, ते त्यांनी वाचलं आहे, आणि ते त्यांनी वाचल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केल्यानंतर ते परत गेले आहेत. त्याच नोटिफिकेशनवर कायद्याप्रमाणे घटनेच्या चौकटीत जाऊन कार्यवाही सुरू आहे. क्रमांक 1, त्यामुळे त्यांनी रागवण्याचं काही कारण नाही. त्यांनी ह्या अधिवेशनात त्यांना अधिवेशनात आणायचंच नसतं, तो कायदा नाही, ते कायद्यातली करेक्शन आहे, आणि ती करेक्शन ही केवळ विधानसभेच्या अवगत करायची असते. ज्यांच्याकडे कुणबी नोंदी नाहीत त्या मराठा समाजाने काय करायचं, त्या मराठा समाजासाठी हा कायदा, आणि त्यामुळे हा कायदा हा कुणबी नोंदी सापडणारच नाहीत
अशा मराठा समाजासाठी आवश्यक होता आणि त्यामुळे कुणबी नोंदी नसणाऱ्या मराठा समाजात त्याचं प्रचंड स्वागत चाललेलं आहे, प्रचंड स्वागत चाललेलं आहे. तिसरा मुद्दा जो आहे तो ह्या निमित्ताने मला लक्षात आणून द्यावा लागेल.